ज्ञानेश्वरी शिवाजी शिंदे ज्ञानेश्वरी गावाचं नाव वाहेगाव आणि वर्ग नववी नववी तर मग मी आता नववीच्या सिलेबस प्रश्न प्रश्न आहे वेगवेगळ्या विषयाचे जेवढं शक्य होईल जे समजलं जे सांगता येईल ते प्रामाणिकपणे सांगण्याचा सा प्रयत्न करायचा माझा पहिला प्रश्न तुला ज्ञानेश्वरी सजीवाचे वर्गीकरण मला कसं करशील त्याच्याबद्दल थोडस सांग सजीव सजीवात दोन प्रकार पडतात आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी आदिकेंद्रकी मध्ये एक प्रकार पडतो एक पेश आणि दृश्य केंद्रकीमध्ये दोन प्रकार पडतात एक पेशी आणि बहुपेशीय आदिकेंद्रकीमध्ये एक मध्ये मोनेरा आणि दृश्य केंद्रकीमध्ये एक पेशियामध्ये प्रोटिस्टा आणि बहुपेशीयामध्ये पुन्हा तीन प्रकार पडतात वन कौके वनस्पती आणि प्राणी कौकेमध्ये त्यामध्ये पेशी भिंतिका तर असतात पण ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही आणि वनस्पती वनस्पती यांच्यामध्ये पेशी भिंतिका पण असतात आणि ते प्रकाश संश्लेषण पण करू शकत पण होत आणि प्राणी प्राणीमध्ये प्रकाश संश्लेषण करू शकत नाही आणि म्हणजे काय उभयचर ॲन्युअल म्हणजे वार्षिक अॅक्वेटिक म्हणजे काय असतं जलचर जल सर ऍस्ट्रॉइड कशाला म्हणते सर ऍस्ट्रॉइड आपण लघुग्रहाला म्हणतो बर धर्मिस म्हणजे काय बाळा त्वचा माझा एक प्रश्न आहे तुला की याबद्दल तू तू सांगतीच आहे पण मी इतिहासाचे आपण वेगवेगळे वेग साधन बघितले तुझ्या नवीच्या सिलेबस मध्ये इतिहासाचे दोन महत्वाचे साधनं ते कोणते भौतिक आणि लिखित भौतिक साधनं म्हणजे अनेक प्रकार येतात तर त्याच्याबद्दल थोडस सांग मला भौतिक साधनामध्ये नाणी प्रार्थनास्थळे दैनंदिन वापरातील वस्तू राजमुद्रा अलंकार वस्तू संग्रहालय पेराव आणि लिखित साधनेमध्ये अच्छा तू एक मिनिट तू आता काय म्हणली मला भौतिक भौतिक सा, साधनामध्ये राजमुद्रा पण येतात ना हो सांगता येईल म्हणता येईल राजमुद्रा हो सर म्हणून दाखव प्रतिप्रच्रव लेखे वर्धिश वर्धिष्ण विष्णु वंदिता शहा शून शिवशे शाय मुद्रा भद्राय राज बर आणि लिखित साधनामध्ये लिखित साधनामध्ये वृत्तपत्रे नियतकालिके रोजनीशी ग्रंथ पत्र व्यवहार अभिलेखगारातील कागदपत्रे टपाल टिकीते सरकारी गॅजेट कोश वगैरे या सगळ्या गोष्टी येतात बरोबर आहे आता तुम्हाला इतिहासाचे साधन सांगतात वृत्तपत्रामध्ये त्याच्याबद्दल काय सांगशील ते कशा प्रकारे मदत करतात सर वृत्तपत्रामधून आपण राष्ट्रीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी राजकारण कला क्रीडा इंग्लिश विषय थोडस विचारतो आर्टिकल आहे का महत्वाचं आर्टिकल बाळा सर article आर्टिकल म्हणजे म्हणजे काय म्हणतात आर्टिकल्स नामामागील उपपदे बर कोणते आर्टिकल्स काय आर्टिकल्स अ एन आणि द यांना आपण आर्टिकल्स म्हणतो आणि आर्टिकल्स मध्ये दोन प्रकार पडतात डेफिनेट आणि इनडेफिनेट म्हणजे निश्चित आणि इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित डेफिनेट एक्झाम्पल वगैरे काय सांगतील हो डेफिनेट मधलं एक एक्झाम्पल आहे द डॉग वॉचिंग हाऊस म्हणजे कुत्रा घराची राखण करतो हे डेफिनेट निश्चित आहे की कुत्रा घराची राखण करतो आणि अनिश्चित गिव्ह मी अॅन ॲपल त्यामध्ये ॲन आलं म्हणजे ते इनडेफिनेट आहे ते अनिश्चित आहे बर पाय तर गोरस बद्दल काही सांगतील की त्यांनी म्हणजे कशा का प्रकारे काम केलं मॅथ मध्ये आणि कशा प्रकारे म्हणजे ते काय इतके फेमस यु नो मॅथमॅटिशियन मानले जात होते काय सांगशील